की सुपर डान्सर हा डान्स रियालिटी शो येणार आहे आणि इथे बच्चे कंपनीचे धमाल तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण 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 इथे परीक्षकही तितकी छान कमाल आणि धमाल करणार आहे, खेळताना तुम्हाला दिसणार आहेत. आणि हे सगळं बघायला, त्यांच्यासोबत एन्जॉय करायला आज मी इथे आले स्मॅशमध्ये. इथे सगळे परीक्षक तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. त्याहून तुमचा आवडता अँकर म्हणजे अमेय वाघ इथे असणार आहे. तर चला आपण सफर करूया. हो, एक्साइटमेंट तर आहेच, कारण मला असं वाटतं की आपण इन जनरल अँकरिंग वगैरे पण मी बरंच करतो, वेगवेगळ्या सिनेमात काम करायची संधी मिळते. पण इथे ॲक्च्युली लहान मुलांबरोबर संवाद साधण्याची मला संधी मिळाली आहे या शोमुळे. आणि मला खरोखर त्या गोष्टीचा खूप आनंद आहे, कारण लहान मुलांकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यांचं जे प्रेम असतं ते अतिशय निर्मळ प्रेम असतं. बरोबर, पण कसं आहे ना, लहान मुलांना सांभाळणे हे फार कठीण असतं. मग तुझी त्यांच्याशी गट्टी जमली आहे का, की कशा प्रकारे तू त्यांना हँडल करतोय? मला असं वाटतं फास्टर फेणी या सिनेमामुळे खरं तर लहान मुलांशी कनेक्ट माझा वाढला. कुठेही मी लहान मुलांना भेटतो तिथे त्यांना मी मोठ्या भावासारखा वाटतो, त्यांच्या मित्रासारखा वाटतो, आणि हा कनेक्ट फार महत्त्वाचा आहे. मला तुमच्या दोघांची खरं तर या दोघांची इतकी एक्साइटमेंट आहे ना, कारण मी आल्यापासून होते हे दोघं खेळण्यामध्ये रमलेत. मला आता प्रश्न पडला की लहान मुलं जेव्हा तुमच्या समोर येणार तेव्हा तुम्ही नक्की काय धमाल करत असणार? मी तर असाच वागणार आहे, कारण मी शोचा अँकर आहे, त्या अर्थी माझ्यावर नीट वागायची जबाबदारी नाही, म्हणूनच मला घेतलं आहे बहुतेक. खरी जबाबदारी आहे, जबाबदारीने वागायची ती त्या सुपर जजेसवर आहे, त्यापैकी एक आपल्या इथे आत्ता बसलेले आहेत. नमस्कार. तुम्हाला असं वाटेल की खरं तर हे हिरोच आहेत कुठले तरी, पण हे खरं तर एक कोरिओग्राफर आहेत, विठ्ठल पाटील जे या शोचे सुपर जज आहेत. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की कुठेतरी आम्ही सगळं ठरवतो की लहान मुलांचा रियालिटी डान्सचा शो होत असताना कॉम्पिटिशन आणि त्याच्यात किती जोरदार पद्धतीने परफॉर्म करायचं ते करत असताना सुद्धा लहान पण कुठेतरी मिस नाही झालं पाहिजे. सुपर डान्सरमध्ये तुमचा तकिया कलम काय असणार आहे? माझा तकिया कलम असेल ते जे परफॉर्मन्स असतील ते असणार आहेत झणझणीत एनर्जी पॉझिटिव्हिटी म्हणजे आली तर अमृता खानविलकर, आणि इथेही तुझा उत्साह तितकाच दिसतोय. मुलांसोबत इंटरॅक्शन करताना किंवा त्यांचे डान्स परफॉर्मन्स जज करताना काय वेगळा एक्सपिरियन्स आहे? अरे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण आम्ही एवढी चिमुकली पिल्लू पिल्लू मुलं घेतलेली आहेत ना, ते येतात स्टेजवरती आणि ते असा कमाल करून जातात ना की असे डोळे पांढरे होऊन जातात. सो आम्हाला जजेस फक्त उठायचं आहे, टाळी वाजवायची आहे किंवा शिट्टी वाजवायची आहे. आणि ट्रस्ट मी, आमच्या इकडे ना आम्ही कधीच कुठल्या मुलाला खाली हात पाठवत नाही. जरी आम्ही त्याला नाही म्हणायचं असेल ना तरी आमच्याकडे एक वेगळा मार्ग आहे त्याला नाही म्हणायचा. आणि मी सोनी मराठीला सांगितलेलं की हे बघा, मी या लहान मुलांना अजिबात नाही म्हणणार नाहीये, ते काम या दोन्ही जजेसचं. अमृता, अर्थात आताही तू खूप सुंदर दिसत, पण आम्हाला शोमध्ये तुझे वेगवेगळे स्टाईल फंडे बघायला मिळणार आहेत. हो, डेफिनेटली बघायला मिळणार आहे. कुठेतरी मला असं वाटतं सुपर डान्सर महाराष्ट्र असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, वेगवेगळ्या प्रकारचे ऑथेंटिक एथेनिक ड्रेसेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो आय होप की हे स्टायलिंग आवडेल लोकांना. बरं, तुझा आम्ही ग्राफ पाहिला, तू एक कंटेस्टंट होती, त्यानंतर तू अँकरिंग केलेला आहेस, तू एक उत्तम अभिनेत्री आणि आता जज म्हणून, ते पण लहान मुलांसाठीचा, या वेगळ्या एक्सपिरियन्सबद्दल काय बघशील? म्हणजे तू काय नेमकं पाहणार आहेस त्या मुलांमध्ये आणि कशा प्रकारे जज करणार आहेस? यार मला असं वाटतं की ही मुलं ऑलरेडी इतकी तयार आहेत ना, आणि यु नो हे आमचं कुठेतरी यु नो आम्हाला 12 सिलेक्ट करायचे आहेत हजारो लाखो मुलांमधनं. सो कधीतरी कोणाचा तरी चांगला दिवस असतो, कधीतरी नसतो, पण द वे दीज चिल्ड्रन टेक इट ना, म्हणजे हां ठीक आहे हरकत नाही मी पुढच्या वर्षी ट्राय करीन, हे म्हणणं त्या स्टेजवरती उभं राहून त्या वयात खूप जिगरा लागतो यार. आणि हे ते काही काही मुलं करतात. सो आम्हाला पण असा प्रश्न पडतो की क्या बात है यार, हे कुठून येते यांच्याकडे एवढी पॉझिटिव्हिटी? तडफदार मराठी इंडस्ट्रीचे एनर्जेटिक डिरेक्टर सतीश राजवाडे सर आता माझ्यासोबत आहे. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीवर. थँक्यू, थँक्यू सो मच. या हाय खरं तर डान्स
रियालिटी शो आहे आणि खरं तर मुलांसाठीचा हा शो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही दिग्दर्शकाच्या अँगलने कसं काय डिरेक्शन करणार आहे किंवा कसं काय जज करणार आहे? एकतर मी अजिबात दिग्दर्शन करणार नाही आहे. मी इथे नवीन टॅलेंट बघायला आलो आहे. ही नवीन मुलं काय सादर करत आहेत ते बघायला आलो आहे. त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट काय असेल, त्यांनी किती मेहनत केली आहे, तो डान्स ते एन्जॉय करताना मी किती एन्जॉय करतो आणि मी एन्जॉय करत असल्यामुळे तो ओव्हरऑल मला किती आवडतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला बघण्यासाठी बोलवलं आहे. अजय भालुंकर सरांनी, अमित फाळकेंनी जेव्हा कॉल केला तेव्हा मला त्यांनी हा फॉर्मॅट सांगितला. आणि ना कुठेतरी ना हा इतका सशक्त विचार आहे, इतका मुलांच्या पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटसाठी, मुलांना एन्करेजमेंट मिळण्यासाठी हा जो फॉर्मॅट विचार केला तो इतका सुंदर आहे की मला खरंच असं वाटलं की आपणसुद्धा ह्याचा काहीतरी एक भाग असलो पाहिजे. ज्या पद्धतीने ते मुलांना हँडल करतात, ज्या पद्धतीने मुलांना समजवत आहेत, त्यांना ते इतकं आवडतं आहे. एकही निगेटिव्हिटी नाही, प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह त्यांच्याबरोबर बोलणं, त्याच्यामुळे ना प्रत्येक मूल हसत खेळत येत आहे आणि हसत खेळत मज्जा करत जात. अगदी बरोबर, आम्हाला पॉझिटिव्हिटी पाहायला मिळणार आहे या शोमध्ये. पण तुमचा आवडीचा डान्स फॉर्म कोणता आहे? मला बघायला सगळेच डान्स फॉर्म आवडतात. मला करायला विचार असेल तर मला गणपती डान्स फेवरेट आहे. मी मन मोकळेपणाने बिंदास न कोरिओग्राफ करता खूप छान नाचू शकतो. पण खरंच सांगतो, डान्स बघायला खूप आनंद मिळतो. डान्सर जे डान्स करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे एन्जॉयमेंटचे एक्सप्रेशन्स असतात ते बघून आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल येते.